सिंग आहे, ज्या छत्रपतींच्या जयघोषाने आपण आपली सगळी शिवजयंती असेल, आपले सगळे उत्सव असेल, आपण नेहमीच करत असतो, आज त्यांचे वंशज आपल्या नारायणगाव नगरीमध्ये आले आहेत, त्यांचे पाय आपल्या भूमीला लागलेत. खर तर अनेक ऐतिहासिक वारसा जपणारं नारायणगाव, त्यामध्ये पूर्ववेश असल, पश्चिम वेश असल, नारायणगावची तटबंदी असेल, मंदिरं असतील आपली, ही सगळी ऐतिहासिक वास्तू आपल्या महाराजांच्या स्मृतीने पुनीत झालेल्या असल्या तरी आज मात्र त्याला पुन्हा एकदा उजाळा मिळतोय. छत्रपती संभाजी महाराज आपल्या नगरीमध्ये येतात आणि मला वाटतं आपण सगळ्यांनी मोठ्या जोरदार एकदा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. आमच्या वाडवडिलांनी खरं तर 1982 साली ही जीर्ण झालेली पूर्ववेश निर्माण केली. खर तर त्या काळात महाराज ना गाडी ना घोडा ना पैसे ना अडके काहीच नाही, परंतु काही तरुण मंडळ जमली आणि त्यांच्या माध्यमातून आज ही पूर्ववेश खर तर पहिली बांधून गेली. ती पूर्ववेश उभं करत असताना कधी कधी चोरी केली, डाके घातले, चोरी म्हणजे सिमेंटची चोरी. मला नक्की आठवण, मी 5-6 वर्षाचा असेल, मी या खाली दळवींच्या दुकानातून वरती पुतळा वर नेताना पाहिलं. परंतु आज मात्र आमचं स्वप्न सगळ्यांचं स्वागत, खर तर आम्हाला त्या शिल्पाला हात लावायची इच्छा नव्हती, परंतु नारायणगाव वाढतंय, नारायणगाव मोठं होतंय, नारायणगाव खर तर बायपास झाल्यानंतर नारायणगावची शोभा कमी होती की काय, ही सगळी विचार करून आम्ही सगळी मंडळी जमलो. हे ज्येष्ठांकडे गेलो आम्ही सगळ्या, त्यांना संकल्पना सांगितली की आपली पूर्ववेश आपण थोडीशी जीर्णोद्धार करूया, आपण एक सुंदर वेश करू जेणेकरून नारायणगावच्या वैभवात भर पडेल. ती सगळी एवढी मोठ्या मनाची माणसं एखादी म्हटली असती, नाही आम्ही निर्माण केले आम्ही आहे तोपर्यंत ती ठेवली पाहिजे. गाव बैठकीत त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही करा, आम्ही तुमच्या सगळ्यांच्या मागं आलो आणि म्हणून खरं तर आजचा हा सोहळा आपल्याला पार पाडला. खरं तर त्या सगळ्यांचा आभार की ज्यांनी आम्हाला ही उर्मी दिली, ज्यांनी आमच्यामध्ये शिवाजी महाराजांचे विचार रुजवण्याचं काम केलं. खरं तर त्या जनसेवा तरुण मंडळाला मी मनापासूनचा सलाम आज इथं करतो. अनेक मंडळी त्यामध्ये हयात नसतील, आमचे शाबीरभाई नसतील, आमचे रोहिदास नाना नसतील, आमचे तांबेदादा नसतील, खूप सारी नावं घेता येणार आहेत, आमचे अरुण बाप्पा नसतील, आणि ज्यांच्याकडे बघून आम्ही आजपर्यंत सामाजिक जीवनाचा पाया भरला ती सगळी अनेक मंडळी बरीशी सोडून गेली, परंतु जी आहेत त्यांचा सत्कार करायचा अण्णा आम्हाला भाग्य लाभलं, आज भाग्यच लाभलं अण्णा, कारण त्या काळात त्यांनी नसतं निर्माण केलं तर आम्हालाही ते मिळालं नसतं, आम्हालाही ती उर्मी आली नसती. परंतु महाराज एकही रुपयाचा निधी कोणत्याही शासनाच्या दरबारी न घेता ही आजचा पूर्ववेशीचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आज आपल्याकडे साजरा होतो. त्यामध्ये माझी भाजीवालीपासून असेल तर माझ्या एका वडिलांचा ज्यांच्या मुलाचा जन्म 19 फेब्रुवारी होता, तो मुलगा कोविडने गेला, त्याची स्मृती कायम राहावी, त्याचं कुठेही नाव न द्यावं, अशा एका व्यक्तीने मला आज अख्ख्या महाराजांच्या मूर्तीची पुतळ्याचे पैसे मला दिले. असली नारायण लवकर आमचे आहेत सगळे. आणि असं असताना खरं तर अनेक मान्यवर अनेक मान्यवरांचे इथं उपस्थिती होते, मला अनेक मान्यवरांचे सत्कार करता आले नाही, अनेक मान्यवरांची नावं घेता आली नाही. मी मनापासून जर त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि मी आपल्या सगळ्यांना एक विनंती करतो की आपण नारायणगावच्या वैभवात भर घालणे. बापू पाटील फक्त नावाला आहे, रात्रभर ही पोरं काम करत होती, आज त्यांनाही आम्ही काही नावं चुकली असतील आमच्याकडून, पण त्यांनी कधी अपेक्षा नाही केली आम्हालाकडून की माझा सत्कार व्हायला पाहिजे. माझ्याबरोबर रात्रभर ही पळणारी पोरं मागच्या पिढीतली, आता तरुण पिढी आमची एक नवीन तयार झाली. आज ही सगळी तरुण पिढी आज त्याच हिरिरीने त्याच जोशाने काम करते,
आणि निश्चित स्वरूपात नारायणगावचा हा वसा आणि वारसा इथून पुढेही ती निश्चित स्वरूपात चालवतील हे मात्र आज इथं अधोरेखित झालं. खरं एक व्यक्ती हे निर्माण करू शकत नाही. यामध्ये आमच्या गावातल्या संस्था असतील, आमचे अनेक मार्गदर्शक मंडळी असतील, या सगळ्यांचाच मोलाचा वाटा आज इथं झालाय. आणि म्हणून खरं तर ही आजची पूर्ववेश इथं उभी राहील. मी यांना सातत्याने सांगतो, सत्कार माझा करण्यात काही अर्थ नाही. मला माहित नाही यांनी सत्कार माझा ठेवलाय. सत्कार करायचा असेल तर ते माझ्या भाजीवाल्याच्या तिने अख्ख्या बाजारात फिरून सांगितलं महिलांना का तुम्हाला उद्या कळशाला गाजरेला यायचे. सत्कार माझ्या त्या महिला मातांचा केला पाहिजे ज्यांनी किमान 1000 महिला महाराज असतील. फक्त आम्ही एक आमंत्रण दिलं आणि एका आमंत्रणाने याच्यावर या 1000 महिला आज महाराजांच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या. सत्कार माझ्या त्या सगळ्या मावळ्यांचा केला पाहिजे की ज्यांनी मावळ्यांची वेशभूषा करून त्या मावळ्यांना सलामी दिली. असे एक ना अनेक सगळेच खरंतर मान्यवर असतील. ही माझी बसलेली सगळी मायबाप जनता आहे. यांनी 4 वर्षापूर्वी विश्वास टाकला नसता तर हे माझ्या हातून घडलं नसतं. म्हणून यांचा सुद्धा सगळ्यांचा सत्कार आहे. मी आपणास जास्त वेळ घेऊ इच्छित नाही. खरंतर महाराजांनाही जायची घाई आहे. आमच्यामुळे खरंतर महाराज 5 वाजताच आपल्या नारायणगाव नगरीमध्ये आहे. परंतु महाराज थोडासा संध्याकाळ व्हावी ह्या हिशोबाने थोडासा नेत्रदीपक सोहळा असावा. खरंतर मी आपल्या सगळ्यांचं खरंतर मनापासून जी क्षमा मागतो की माझ्यामुळे आपणास बराच काळ थांबावं लागलं, तिष्ठत उभं राहावं लागलं. मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नारायणगाव नगरीमध्ये स्वागत करत असताना खरंतर आमचे आदरणीय मित्र महितदादा असतील, समीक गोजन मुंडेसर आहेत, खरंतर अतुल शेठ आहेत, आमचे पवारसाहेब इथं आलेले सत्यशील दादा आहेत, अनेक सारी मान्यवर इथं मंडळी, आमचे शरद दादा आहेत, आमचे अक्षयजी अडरराव साहेब आहेत, या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि ज्या मान्यवरांचा सत्कार मला करता आला नाही मी त्यांची मनापासूनची दिलगिरी व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.